जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा अगर तुम्ही नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा पावने तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा उबऱ्याचा कुटका अंडाऱ्याचा भडका बोल तिकडे तिम्मा शेठ त्यांची कन्या आणि कुटुंब यांचे जेजुरीत कोणत्याही क्षणी आगमन होईल आणि अजूनही खंडेराय मात्र देवा प्रातः काली उठुनी गणपतीचे करी विष्णु स्मरण काशी उज्जयिनी अवंढी परळी त्र्यंबक त्रिनयन सोमनाथ सोरटी बद्रिके रामेश्वरी स्नान श्री शैल्या मल्लिकार्जुन मानता जाण काळी सूर्यदेवाच्या आधी साक्षात नारायणाचे दर्शन प्रात काळी आपण देवा काय हे सर्व जेजुरी आपल्या प्रिय व्यक्तीच्या स्वागतासाठी सज्ज झालेली असताना आपण मात्र देवा आपण तयार व्हावे तोपर्यंत मी वेशीवर जाऊन पाहुण्यांच्या स्वागतासाठी सज्ज होतो काय तयारी सुरू आहे देवाला सजवायचं काम आमच्याकडेच दिलेलं आहे तिकडेच चाललोय बर कसे सजवणार आहात देवाला पहिले देवासाठी गरम पाणी काढून ठेवणार
चंदन उगाळून तयार ठेवणार, देवाच्या कपड्यांची दागिन्यांची समधी तयारी करून ठेवणार, मग त्यांनी दूध आणि न्याहरी देणार। उत्तम। अरे तू बोल, काय विनय करते? तू बोलत का होतोय? तू बोल। अरे तू बोल, माझं ऐकते काय? तुम्हाला काही विचारायचंय का? होय 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 होय। प्रधानजी, तुम्हाला एक विचारायचं होतं। मी काय म्हणत होतो, आम्ही तुमच्या संगत येशीवर आलो तर चालेल काय? आम्हाला बी बघायचं होतं की देवाच्या लग्नाला कोण कोण येतात ते। होय होय। अरे बाबांनो, तुम्ही जर का तिकडे आलात तर देवाकडे कोण बघणार? आणि नंतर सगळे गडावर येणारच आहेत, तेव्हा तुम्हाला त्यांना बघता येईलच की? होय होय। तुला बोललो होतो ना, येडा। आणि हे बघा, येणारे पाहुणे देवाला अत्यंत प्रिय आहेत, गडावरची त्यांची उत्तम व्यवस्था तुम्हालाच बघायची आहे। तुम्ही बघा, त्यासनी काय बी कमी पडू देणार नाही। मी देवाकडे बघतो, नाहीतर पाहुणे येणार म्हणून त्यांच्या संग मागे मागे जातील, देवाकडे बघायला कोणीच नसणार। चला, पाहुणे यायची वेळ झाली। म्हणजे देवाचं लगीन ठरणार, लगीन होणार, संबंध चांगलं होणार। तुझं झालंय ना लगीन? म्हणजे अख्ख्या गावाला जेवण घालून लगीनानं पूजा केली। तुझं चांगलं झालं का? खरं खरं उत्तर द्या। माझं वाईट काय झालेलं नाही। बर, लग्नाच्या आधी तुला गोड वाटायचं की लग्नानंतर? लग्नानंतर। याला म्हणतात आत्मविश्वास। आता तुला गोड वाटतंय? बर, तुला दुसऱ्या पद्धतीने विचारतो। लग्नाला आता तुझ्या किती दिवस झाले? आता तुला गोड वाटतंय? विचार करायला एवढा वेळ लागतो म्हणजे काहीतरी गडबड आहे, हाय का नाही? गडबड आहे, मी सांगतो तुला, गडबड आहे। अरे तुझ्यासारखं बिन लग्नाचं राहण्यापेक्षा लग्न केलेलं बरं। थोडा मोठ्यानं म्हणूनच म्हणून ठेवलेलं आहे, घर पाहावं बांधून आणि लगीन पाहावं करून। अरे थोरा मोठ्यानं आपण जेव्हा खड्ड्यात पडलेलो असं कळालेलं असतं ना, तेव्हा ते असे सुविचार करायला लागतात। म्हणजे आपण खड्ड्यात पडलो आहे, आता तुम्ही पण आमच्या मागून पडा, समजलं? म्हणजे तुला काय म्हणायचंय, देवानं लगीनच करू नये? तसं नाही, आता आपले देव किती मजेत आहेत, शिकारीला जातात, प्रजेवर लक्ष ठेवतात, स्वतःची पण काळजी घेतात, लग्नानंतर ते जमणार आहे का त्यांना? हळू बोल, हळू बोल, नाही तुझ्यामुळे मी अडकायचो संकटात। इतके देव आहेत, त्यांना का नाही जमणार? युद्ध असो नाही तर लगीन, त्यांना समजा सारखं। आता कसं बोलला, युद्ध असो वा लगीन, दोन्ही सारखं, रोज लढावं लागणारच। ये, तुला लगीन नाही करायचंय ना तर नको करू, पण देवाजवळ असलं काय बोलू नकोस। वरदानजींनी ऐकलं ना तर तिथलं गडावरनं फेकून देतील खाली। ए, अरे तिकडे कुठे चाल, इकडे तयारी करायची, कुठे बी चालतो, ऐकत असेल पटापट, आणि समजत तयारी करून तुला आपल्याला करायचं सगळं। देवा, काय झालं? मुनिवर, त्रिलोकात वावरत असताना कुठल्या क्षणी कुठे जावं ह्याच तुमचं कसब अगदी वाखाणण्याजोगं आहे, यात शंकाच नाही। देवा, हा योग याची देही याची डोळा पाहणं, यापेक्षा दुसरा समाधानाचा आणि आनंदाचा क्षण तो कुठला? देवा, आता आपणास सुद्धा प्रचिती आली असेल की खंडेरायांचा विवाह जुळवून आणणे हे काही साधे सोपे कार्य नव्हे। अगदी बरोबर बोललात मुनिवर, ना हे कार्य साध सुद्धा आहे, ना ते जुळवून आणण्याचा योग सोपा आहे।
अहो म्हणूनच हा योग चुकू नये म्हणून मी देखील जेजुरीत आलोय. नारा देवा तुझी शिवलीला अगाध है. सारी सृष्टी कृतयुगातील महादेव पार्वती म्हणजेच खंडेराय म्हाळसा यांच्या मिलनाची वाट पाहत आहे. सारं काही शिवलीलेप्रमाणेच घडणार. पण मुनीवर जरी सारं काही शिवलीलेप्रमाणे घडत असलं तरी तुम्ही जे घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहात तसे तर काहीच घडताना दिसत नाही. हा ही शिवलीलेचाच एक भाग आहे. खंडेरायांचा विवाह योग घडवून आणणे म्हणजे सोपे कार्य नाही मुनीवर. जय हरी जय हरी. महाराज सदैव सुखी रहा. या ना महाराज. बसा महाराज. पानी घ्या. महाराज कसं चाललंय तुझं व्रत? चांगलं चाललंय महाराज. तुम्ही सांगितल्याप्रमाणे समद केलंय म्या. तरच त्या शिवलिंगाची म्या पूजा करती, दिवा लावती, फुलं बी वाहती. खंडेरायांनी मला अशी एक गोष्ट सांगितली आहे जिचा उल्लेख या पत्रात नाही. खंडेरायांनी असं सांगितलंय की त्यांची एक वस्तू तुमच्या कन्येकडे आहे. मला सांग त्यांची आणि तुझी भेट कधी झाली? अगं असं शांत राहून उत्तर सापडणार आहे का? बानू आता तुला कठोर अशी तपश्चर्या करायला हवी हे ध्यानात असू दे. केवळ एवढ्यावरच समाधान मानून चालणार नाही. आपल्या आराध्याची भेट व्हावी असं जर तुला वाटत असेल तर साधना ही आलीच, तपश्चर्या ही आलीच. तुम्ही मला सांगा जी म्या काय काय कराय हवं ते म्या समद करल. बानू कोणाशी बोलते? बाब महाराजाला हाय. अरे बाबा, अरे बाबा पाय पडतो म्या तुझ्या. माया पोरीला काय बसवू नकस. अरे समधी काम सोडून दिवसभर हेच करत बसले असते. महाराज मी आलेच. अरे मी कोण तिला बिघडवणारा. जे विधी लिखित आहे ते घडल्याशिवाय राहणार आहे थोडच. अजामे तू याला कितीही विरोध दर्शवलास तरी जे घडायचं ते घडणारच आहे. कारण तुझी मुलगी नेमकी कोण आहे हे तुला आता नाही कळणार.
नमस्कार, मी कृष्णराव हेगडी, ह्या राज्याचा भावी प्रधान श्री खंडेरायांच्या वतीने मी ह्या जेजुरीत आपलं स्वागत करतो. माळसा बाहेर ये. माळसा बाहेर ये. लतिका माळसा बाहेर ये ना, सगळे वाट पाहत आहेत तुझी. माळसा तू काल रात्रीच्या प्रहरी जे सांगितलंस त्याचे मला स्मरण आहे, पण कृपा करून आता सगळ्यांसमोर काही भलतं वागू नको, ते योग्य नाही वाटणार. चल, माझा निर्णय ठाम आहे लतिका, मी बाहेर येणार नाही. एव्हाना खरं तर मला सारच लक्षात यायला हवं होतं की नेहमीप्रमाणेच तुझ्या मनात काहीतरी निराळच चालू असणार. तरीही माणसा मी तुला काल रात्रीच बजावलं होतं की भलत सलत वागू नकोस. काय झालं माणसा, आम्हास काही कळेल का? मायानंद काय झालं? पुरे झालं, आता मेण्यातून खाली ये. माणसा तुला तुझ्या आराध्याची शपथ, मेण्यातून खाली ये. तू मला शपथ दिली आहे म्हणून मी खाली येते, पण यापुढे कोणतीही शपथ देऊ नकोस, काही उपयोग होणार नाहीये त्याचा. हे काय चालवलंयस तू माळसा, का थांबलीस तू? सगळ्यांसमोर आमची शोभा करू नकोस. नियती पण कशी आहे? समुद्र मंथनाच्या वेळेस मी जे मोहिनी रूप घेतले होते तेच मोहिनी रूप घेऊन साक्षात देवी पार्वती माझ्या समोर उभ्या आहेत. नमस्कार. जेजुरीत आपणा सर्वांचे स्वागत आहे. देवी आपणास काही समस्या आहे का? जर का आपणास काही समस्या असेल तर आपण मनात कोणताही संकोच न बाळगता ती आम्हाला सांगावी अशी मी आपल्याला विनंती करतो.
माझ्या मातापित्यांनी माझ्या विवाहाचा प्रस्ताव जेजुरीच्या राजांकडे पाठवला होता. प्रस्तावाच्या बोलण्यासाठी आमंत्रित देखील केले गेले, परंतु आपल्या राजांनी एक अट घातली होती. ही त्यांची खूनगाठ माझ्याकडे असेल तरच जेजुरी देता येईल. मला माणसेला अट. ही पहा खूनगाठ. ही खूनगाठ घेऊन मी इथं आले आहे. माझा एक साधा प्रश्न आहे, ही खूनगाठ कशावरून त्यांचीच आहे? ही खूनगाठ त्यांचीच आहे ही साक्ष मला जोपर्यंत पटत नाही तोपर्यंत मी जेजुरीत प्रवेश करणार नाही.